हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत तर हा व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये समजलं जाईल चला तर मग आपण सुरुवात करूयात पण सुरुवात करण्याआधी मी शीतल पाटील मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ टू स्टार्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये बिंदास विचारू शकता आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर लाईक करायला विसरू नका चला तर आपण सुरुवात करू तर सर्वात आधी आपल्याला इथे काय करायचं आहे की जे नेहमीप्रमाणे अस्तर जे असतं ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे अस्तरची बंद बाजू नेहमी आपल्या बाजूला असली पाहिजे अस्तरचा कपडा जरा जरी चुर चुरगळल्या टाईपमध्ये असेल तर तुम्ही ते प्रेस करून घ्या तरच तुमची फिनिशिंग एक नंबर दिसेल चला तर मग आपण इथे बघू तर सर्वात आधी इथे मी काय केलेलं आहे की खालच्या बाजूला सरळ रेष मारून घेते जेणेकरून तिरकी लाईन येणार नाही तिरकी लाईन आल्यामुळे सुद्धा आपला ब्लाऊज म्हणजे चुकला जातो खाली कपडा जो असतो थो, तो थोडासा तिरका कट असतो तर त्याला सरळ करून घ्यायचं आता इथं ह्या ब्लाऊजची उंची जी आहे ती चौदा इंच आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे आपल्याला म्हणजे टोटल आपली इथं उंची जी आहे ती पंधरा इंचाची झालेली आहे नेक्स्ट आपल्याला इथे शोल्डर घ्यायचा आहे वीट घ्यायची आहे आर्मॉल घ्यायचा आहे तर इथे बोटनेक आहे तर त्यामुळे आपल्याला आप विट जे आहे ते आपण इथे तीन इंच घेणार आहोत शोल्डर जे असेल ते आपल्याला इथे सात इंच घ्यायचं आहे या पद्धतीने आणि वीट जे आहे ते आपल्याला इथे तीन इंच घ्यायचे आहे आणि आर्मोल जो आहे तो आपल्या इथे सात इंच येणार आहे याप्रकारे आता हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे सांगते कारण की हे कॉमन माप आहे बऱ्याच जणांना ह्या मापाची कटिंग्स म्हणजे ब्लाऊज जास्त येतात तर इथे आर्महोलच्या जागेला आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि दीड इंचावरून आपल्याला इथे आकार द्यायचा आहे आर्महोलचा परफेक्ट आपली चेस्ट राऊंड इथे छत्तीस आहे त्याचा चौथा घेतलेला आहे नऊ इंच आता इथे कसा बोटनेक आहे बॅकला जास्त असं म्हणजे पॅक असतं तर त्यामुळे मी इथं फुल चेस्टचं माप घेतलेलं आहे आणि इथे दोन इंच आपण प्लस करायचं आहे छत्तीसच्या न चौथा घेऊन दोन इंच वेस्ट राऊंड आपला इथे तीस आहे त्याचा चौथा घ्यायचा साडेसात त्याच्यामध्ये टक्ससाठी एक इंच प्लस करायचं आणि दोन इंच आपण स्टिचिंग मार्जिन प्लस करायचं आहे लक्षात घ्या एक इंच प्लस करणं खूप गरजेचं असतं कमर घेर जो पण असेल तो घ्यायचा आणि त्याचा चौथा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक इंच टक्सचा प्लस करायचाच असतो आणि स्टिचिंग मार्जिन नंतर मग आपण दोन इंच प्लस करायचं आता इथे चार बाय पाचचा इथे टक्स घेते मी म्हणजे चार इंचावरती डॉट घेतलेला आहे आणि उंची जी आहे ते पा पाच इंचाची घेते कारण की जी ह्याची ब्लाऊजची उंची जी आहे ती जास्त आहे आणि वीट तिथं अर्धा अर्धा घेते बऱ्याच जणांच्या कमेंट अशा असतात की म्हणजे मागच्या छत्तीस साईजच्या उंचीमध्ये तुम्ही साडेचार घेतली होती एका ब्लाऊजमध्ये चार घेतली होती पण त्याची हाईट पण कमी जास्त असते गळ्याच्या रुंदीप्रमाणे पण आपण घेत असतो आणि उंचीप्रमाणे आपण टक्सची उंची जी आहे ती घेत असतो आता इथे बघा मी खालच्या साईडला इथे जो आपला बॅक साईड आहे जसंच्या तसा ठेवून इथे मी मार्किंग करून घेते जसंच्या तसंच ठेवायचं आहे फक्त खालच्या बाजूला एक इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे कारण का आपल्याला ते लागणार आहे फ्रंट साईडला एक इंच एक्स्ट्रा तर आता इथे मी काय करते थोडंसं डार्क करून घेते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल कारण की हा थोडासा जो कपडा आहे त्याच्यावरती चॉक किती जरी डार्क केलं तरी थोडंसं लाईटच दिसत थो होतं तर त्यामुळे जितकं झूम करता येईल तितकं झूम केलं आणि जितकं कर डार्क करता येईल तितकं कर डार्कसुद्धा इथे मी करून दाखवलेलं आहे आता इथे बघा आपण जसं म्हणजे बॅक साईड कट केली होती ती जशीच्या तशी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काही चेंज नाही केलेला नेक्स्ट आता इथे आपल्याला ह्याच्या पुढे काय चेंज करायचे ते दाखवते आता इथे आपल्याला काय करायचं आहे आर्मोहोल जो आहे तो मागच्या साईडला आपण दीड इंचावरती घेतला होता तर इथे एक इंचावरती घ्यायचा आहे इथली वीट तर आपण सेम घ्यायची आहे तीन इंचावरती फ्रंटचा जो नेक आहे तो साडेसहा आहे ही खालची वीट पण आपण तितकीच घ्यायची आहे आणि ह्याचा आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे या पद्धतीने फुडचा जो आकार असेल तो शेपच असणार आहे या पद्धतीने आपण शेप व्यवस्थित काढून घ्यायचा यून एक पण म्हणतात शेप पण म्हणतात खालच्या साईडला एक इंच फक्त आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचा आहे छत्तीस साईजसाठी प्रत्येक साईजसाठी कमी जास्त आपण वाढवत असतो तर छत्तीससाठी आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलं टक्स पॉईंट इथे साडे दहावरती घेते ह्या पद्धतीने आणि साडे दहावरून आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे मिडल टक्स घ्यायचा आहे चार अंतरावरती खाली पण चार अंतरावरती आपण इथे सरळ रेष मारून घेणार जिथे टक्सला आपला पॉईंट आला होता तिथून खाली आपण सरळ रेष मारून घ्यायची हे झालं आता इथे आर्महोल घ्यायचा आहे आर्महोल तुमचा जितका पण असेल त्याचा आपल्याला इथे हाफ घ्यायचा असतो जितका पण असेल म्हणजे आता समजा हा पूर्ण राऊंड स्टिचिंग मार्जिन प्लस करून जर तुमचा दहा आला असेल तर त्याच्यामध्ये अर्धा करायचा आणि पाच घ्यायचा आणि तिथे आपल्याला हा जो आकार आहे प्रिन्सेस कटचा तो आपल्याला इथे जॉईन करायचा आहे बाहेरच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं इथं एक एक इंचाची वीट घेतलेली आहे आणि वीटची जी उंची आहे ती खालची मी इथे दोन इंचावरती घेणार आहे हेने काय होतो की तुमचा प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसतो म्हणजे तिथे एक बेल्ट तयार होतो कमरेला आणि तो परफेक्ट बसला जातो तुम्हाला स्टिचिंगमध्ये पुढे कळेलच दोन्ही बाजूला एक एक पॉईंट इतकं अंतर ठेवून आपल्याला इथे सरळ इथे तिरकी जी आहे ती मारून घ्यायची आहे एक पॉईंट इतकं अंतर ठेवायचं तिथून आपली स्टिचिंग येणार बाहेरच्या बाजूने आणि मधला जो पॉईंट आहे तो आपला फोल्डिंगमध्ये जाणार आहे ते तुम्हाला पुढे पुढे कळत जाईल आता इथपर्यंत झालं मिडल टक्स घ्यायचा आहे इथे अर्धा अर्धा इंचाची वीट घ्यायची आहे खाली जो आपण एक इंच वाढवला होता तो तिथे कवर झाला पाहिजे आता इथे वेस्ट राऊंड जो आहे वेस्ट राऊंडचा आपल्याला चौथा घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच प्लस करायचं आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा दोन इंच प्लस करायचं आहे कारण का आपण वीटसाठी दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर ते सुद्धा इथे आपल्याला प्लस करायचं आहे वाड़ वाड़ तर ह्या पद्धतीने आपली इथे मार्किंग झाली इथून फक्त आपल्याला इकडे तिरकी रेश घ्यायची आहे फिटिंगच्या साईडला मात्र वाढवायचं नाही बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम होतो व्हिडिओ व्यवस्थित बघत नाहीत आणि नंतर मग म्हणतात फिटिंगच्या साईडला दोन इंच वाढवल्यामुळे की इथे एक्स्ट्रा आलेला आहे तर तिथे तुम्ही घ्यायचंच नाही आहे एक्स्ट्रा तुम्हाला तिथे तिरकी रेश घ्यायची आहे फिटिंगपर्यंत हे लक्षात घ्या इथपर्यंत आपलं सर्व झालं आता आपल्याला हा सर्व पार्ट जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे ह्या व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर छत्तीस साईजचे बरेच व्हिडिओ आपले अपलोड आहेत ह्या सेम साईजचे बऱ्याच साईजचे आहेत तर ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तुम्हाला ज्या ब्लाऊजची कटिंग करायची आहे ज्या साईजची त्या हिशोबाने आता आपण वळूयात स्ल्यूजकडे स्लीव्ज आपली इथे लॉंग आहे तर इथे दहा इंचाची स्लीव्ज आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे कारण का आपला अस्तरचा ब्लाउज आहे कॅप हॅट इथं मी तीन इंच घेतलेली आहे कॅप हॅट इथं तीन इंच घेतली आता रुंदी जी आहे आपल्याला स्लीवची ती इथं नऊ इंचाची घ्यायची आहे छत्तीस साईजसाठी ह्या पद्धतीने आणि इथे आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आता खालच्या बाजूला स्लीवचा राऊंड आपला इथे दहा आहे तर त्याचा अर्धा घ्यायचा आहे पाच इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच प्लस करायचे आहे तुमचा स्लीवचा राऊंड जो पण असेल तो घ्या आणि त्याच्यामध्ये दोन इंच प्लस करा ह्या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतली कॅप हॅटपासून आपण इथे तिरकी रेश मारून घेतली इथे फिटिंगची जी मार्जिन आहे दोन इंच ती घेतलेली आहे आणि तिथून वरती आपल्याला आर्महोलचा आकार द्यायचा आहे ह्या पद्धतीने आपला आर्महोलचा आकार झाला ठीक आहे तर आता इथे आपण कटिंग करून घेऊयात सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला काही म्हणजे स्लीवजमध्ये पण काही शंका असतील तर विचारू शकता चार्ट दिलेला आहे स्लीव्ज कशी कटिंग करायची असते प्रत्येक साईजची त्याच्यासाठी तर आता इथे मेन फॅब्रिकवरती आपण ठेवूयात आपलं जे अस्तर आहे ते आणि व्यवस्थित कटिंग करून घेऊयात या पद्धतीने आपल्याला सर्व कटिंग करून घ्यायचं आहे हा जो वेगळा कपडा आहे येल्लो कलरचा तो आपल्याला बॅकनेकसाठी लागणार आहे थोडासा पोतली बटन्स तयार करण्यासाठी आता इथे सर्वात आधी आपण स्लीव्ज तयार करायचे असते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते स्टिचिंगच्या की आपण स्लीव्स तयार करताना नेह म्हणजे कोणताही ब्लाऊज तयार करताना पहिल्यांदा स्लीव्ज घ्यायचे आता इथे बघा सरळ बाजू ठेवलेली आहे मी स्लीवची आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे स्टिच करून घेते कारण की आपण फोल्ड केल्यानंतर सरळ बाजू आपली वरती यावी त्यासाठी ह्या पद्धतीने नंतर आपण तिथे दाब स्टिच मारून घेणार तर राहायला प्रश्न की ब्लाऊज आपण म्हणजे लवकरात लवकर कसा स्टिच करायचा असतो तर इथे काय असते की ना म्हणजे आ... जेव्हा आपण म्हणजे फ्रंट साईड घेतो फ्र स्टिच करायला सर्वात आधी त्यावेळेला जी फिटिंगची साईड आहे ती कमी जास्त होते बॅकची आणि फ्रंटची बॅकमध्ये आपण उंचीमध्ये म्हणजे फिटिंगच्या साईडला अजिबात कमी जास्त करू शकत नाही पण फ्रंटला करू शकतो कारण फ्रंटला जॉईंट असतात तर त्यामुळे म्हणून नेहमी आपण बॅक साईड जी आहे ती आपली परफेक्ट असते ती पहिल्यांदा क करून घ्यायची नंतर स्लीव्ज घ्यायचे आणि नंतर मग आपण जी आपली फ्रंट साईड आहे ती स्टिच करायला घ्यायची ह्या स्टेप बाय स्टेप केल्यामुळे तुमची जी ब्लाऊज शिवण्याची जी जी फास्ट पद्धत आहे ती जास्त वाढेल आता इथे बॅग जो आहे पार्ट म्हणजे तो मी ऑलरेडी स्टिच केलेला आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची डिझाईन अपलोड केलेली आहे साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे तर इथे आपण फ्रंट नेक घेत आहोत फ्रंटला मी इथे दोन्ही बाजूला सेम मार्किंग करून घेते आता इथे प्रॉब्लेम काय आहे की आहे ना इथे काय झालेलं आहे की आपल्याला जो म्हणजे गळा आपण साडेसहा इंचावरती घेतला होता नंतर कस्टमरचं असं म्हणणं होतं की मला फ्रंटला पण बोटनेकच हवा तर त्यासाठी मी साडेसहा इंचाचं सा सोडून इथे चार इंचाचा गळा घेतलेला आहे फ्रंटला बाकी काही चेंज नाही आहे फक्त तितकंच चेंज आहे की गळा जो आहे तो मी इथे फक्त चार इंचाचा घेतलेला आहे कटिंग करताना तुम्हाला मी साडेसहा सांगितला होता तरी इथे नंतर त्यांचा सांगण्या पद्धतीनेच म्हणजे जसं सांगितलं त्या हिशोबाने मी इथे चार इंचावरती घेतलेलं आहे आता इथे बघा राहिलेला जो कपडा आहे तो ह्या पद्धतीने आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे गळा वगैरे फोल्ड करून व्यवस्थित दाब स्टिच घेऊन परफेक्ट असं आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित घ्यायचा ह्या कटिंगमध्ये आपलं अस्तर चुकूनही कट झालं नाही पाहिजेल ह्याची काळजी घ्यायची आता इथे टक्स घ्यायचा जिथून आपण मार्किंग केली होती तिथूनच आपला बरोबर इथे स्टिचिंग आली पाहिजे आणि जिथे आपण मिडल मार्किंग केली होती चॉकची ती आपली बरोबर फोल्डिंगमध्ये गेली पाहिजे म्हणजे जिथे आपण टक्स पॉईंट घेतला होता तिथून सरळ लाईन खाली घेतली ती लाईन बरोबर फोल्डिंगमध्ये गेली पाहिजे आणि विटपासून सरळ सरळ वरती आपण ह्या पद्धतीने यायचं आणि नंतर फोल्ड करून एक दाब इतकं स्टिचिंगमध्ये इथे घ्यायचं आहे मार्जिन त्याच्यापेक्षा जा जास्त घ्यायचं नाही ह्या पद्धतीने स्टिच केल्यामुळे आतल्या साईडला पण फिनिशिंग छान दिसते पफ पण चांगला येतो आणि परफेक्ट म्हणजे आपलं जे ब्लाऊज बसतात ते व्यवस्थित बसतात मिडल टक्स घेते इथे कारण खालच्या साईडला आपण एक इंच वाढवलं होतं तर ते कवर होण्यासाठी मध्यमध आणि पफ पण चांगला येण्यासाठी हे मिडल टक्स फक्त ज्या जाड व्यक्ती असतात त्यांच्यासाठीच घेतलेला बरा असतो ज्या सुकड्या व्यक्ती असतात त्यांच्यासाठी नाही घेतला तर चालून जातो फिटिंगची जी लेंथ आहे ती व्यवस्थित बॅकची फ्रंटची बघायची आणि इथे आपण जे आपला 呃。Uh पट्टी आहे ती कमरपट्टी आपण इथे लावून घ्यायची कमरपट्टी इथे मी सरळ घेतलेली आहे ह्याच्यामध्ये काही चेंज केलेलं नाही स म्हणजे तिरकी वगैरे काही घेतलेली नाही सरळ सरळ घेऊन इथे फोल्ड करून आपण इथेच डब म्हणजे जी दाब स्टिच असते ती मारून घ्यायची आहे इथे एक गोष्ट की मी इथं चून घेतलेली नाही बऱ्याच जणांच्या जा ह्यासुद्धा कमेंट असतात की इथं चून का घेतले नाही कारण का आपण दोन इंचापर्यंत जी ट टक्स होता तो आपण सरळ घेतला होता तर तिथे चून घ्यायची गरज नाही इथे बॅक फ्रंट ह्या पद्धतीने ठेवून जितका आपल्याला आर्म होल्ड करा करा कट असं वाटतोय तितका करायचा आहे जितका योग्य वाटतो आपल्याला कट केला पाहिजे तितका आपण इथे कट करून घ्यायचा इथे काय होतं प्रिन्सेस कटला जास्त प्रमाणात इथे आर्मोल जो आहे तो कट करायची गरज लागत नाही तर ह्या पद्धतीने आपण कट करून इथे शोल्डर जे आहेत ते आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे दोन्ही पण बाजूला परफेक्ट घेणार ह्यामध्ये अर्ध्या इंचावरतीच आपण इथे जे शोल्डर आहे ते जॉईन करून घेणार आहोत इथपर्यंत झालं आता हे नेक्स्ट आपल्याला इथे काय करायचं आहे की आपल्याला स्लीव्ज ज्या आहेत त्या आपल्याला इथे जॉईन करून घ्यायच्या आहेत मिडलपासून स्टार्ट करते मी स्लीव्ज जॉईन करायला जितकी आपण मार्जिन ठेवली होती अर्धा इंचाची तितकीच आपली इथे स्टिचिंग मार्जिन गेली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी नाही गेली पाहिजे कमी गेल्यामुळे शोल्डर मोठं होणार आणि जास्त गेल्यामुळे शोल्डर कमी होणार आणि स्लूजवरती खेचली जाणार तर त्यासाठी थोड्या छोट्या मोठ्या ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या जितकी मार्जिन ठेवतो हो तितकीच मार्जिन इथे आपली कवर झाली पाहिजे आता इथे सुद्धा म्हणजे दोन्ही सुद्धा आपण ह्या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे इथे स्लिव्ज कुठेही ताणली गेली नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची बोटनेकला सहजासहजी स्लीव ज्या आहेत त्या खेचायच्या गरज लागत नाही खेचायची आणि ज्या नॉर्मलला असते ते नॉर्मल एकदम क आकारमध्ये जराशी नॉर्मल फ्रंट साईडला खेचावी लागते जी शॉर्ट स्लीव्ज असते डीप नेकची असते त्याच्यासाठी बोटनेकच्या ब्लाऊजसाठी नाही लागत गरज जास्त घेतलं ताणल्याने काय होणार की तुमची स्लीवज जे आहे ते काखेमध्ये टाईटसर बसेल आता इथे जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे ता आता इथे झालं आता सरळ बाजूने आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा असेल तो आपल्याला इथे कट करून घेऊन आपण इथे डबल फोल्ड करून इथे आपल्याला दाब आप स्टिच मारून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला इथे स्टिच व्यवस्थित एकदम परफेक्ट फिनिशिंग सोबत इथे स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही पण साईडला आपण सेम करत आहोत आता इथे बघा जितकं साध्या सोप्या पद्धतीने सांगता येईल तितक्या साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा मग किती लक्षात येतं तुमच्या किती नाही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायला बरं पडेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला बऱ्यापैकी चांगला वाटला तर तुम्ही मला कमेंटमध्ये पण म्हणजे कमेंट, कमेंट करून सांगू शकता की व्हिडिओ कसा आहे जेणेकरून मला पण बरं वाटेल की हा बाबा आपण व्हिडिओ चांगले करतो आहे आता इथे फिटिंग घ्यायचे आहे इथे अपर चेस्ट घेते त्याचा चौथा घ्यायचा फुल चेस्टचा चौथा घ्यायचा स्लीव्ज राऊंडचा अर्धा घ्यायचा आहे शॉर्ट सुद्धा आपल्याला इथे अर्धा घ्यायचा आहे आणि इथे खाली कमरेला आपण फुल राऊंड घ्यायचा फुल राऊंडमध्ये दोन्ही पण साईडला इथे मी मार्किंग करून घेते ह्याच्यामध्ये आपण कुठे काय कमी जास्त करत नाही आहे म्हणजे फक्त आपल्याला अपर आप चेस्ट जेव्हा घेतो तर ते लूजिंग ॲड करून अंगावर म्हणजे ब्लाउजवरती घेतलेले माप आहे ब्लाऊजवरती जेव्हा आपण माप घेतो तर त्यावेळेला लूजिंग ॲड करायची गरज लागत नाही आताही इथे बघा आपल्याला कमर राऊंड घ्यायचा आहे है। जितका पण कपडा एक्स्ट्रा राहतो तेवढा आपल्याला इथे फोल्ड करून चार फोल्ड करायचे आहेत म्हणजे नाहीतर मग तुम्ही मेजरमेंटवरतीसुद्धा बघू शकता किती कपडा राहतो त्याच्या हिशोबाने सहा इंच राहत असेल तर त्याचा चौथा काढायचा म्हणजे दीड इंच येतो तो दीड इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायची ह्या पद्धतीने आता हे सर्व आपल्या मार्किंग झाल्या इथे आता एकावर एक, एक व्यवस्थित ठेवून आपण इथे जी फिटिंगची जी, जी आ, स्टिचिंग आहे ती आपण इथे मारून घेऊयात ह्याचा बॅकनेकचा जो व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर तो पण बघा तिथे पण साध्या सोप्या पद्धतीने बोटनेकची डिझाईन दाखवलेली आहे पोतली बटन्स कशा तयार करायचे सुद्धा दाखवलेले आहेत तर तो पण व्हिडिओ बघायला विसरू नका त्याची लिंक मी तुम्हाला वरती बटन बटनमध्ये देईनच तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल करायला हे विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली ग्रुपमध्ये सर्वांसोबत तुम्ही आपले चॅनल म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो शेअर करू शकता चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वजण आपापली काळजी घ्या बाय